नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण लिंबाचं तिखट लोणचं करणार आहोत आणि हे वर्षभराच्यापेक्षा जास्त तुम्ही ठेवून वापरू शकता. लिंब केव्हाही मिळू शकतात तेव्हा तुम्ही केव्हाही करू शकता. त्याच्यासाठी आपण छान रसदार आणि डाग नसलेली लिंबं वापरायची आहेत आणि ती व्यवस्थित धुवून पुसून धुवून हवं तर फॅनखाली ठेवून त्याचे तुकडे करून घ्यायचे. 8 तुकडे किंवा तुम्हाला जसे हवे तसे तुकडे करून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये मीठ, तिखट आणि हिंग, हळद आणि भाजलेली मेथीची पूड केलेली ती घालायची आहे आणि हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. याच्यासाठी घेणार आहोत तो बाऊल आणि चमचा, दोन्हीही व्यवस्थित नीट कोरडं असला पाहिजे. पाण्याचा हात लागता कामा नये कारण त्याच्यामुळे लोणचं जे आहे ते लवकर खराब होऊ शकतं आणि शक्य तितक्या बिया काढून टाकल्या की कडवटपणा पण तेवढा राहत नाही. नंतर एका ताटलीने, कोरड्या ताटलीने ताटली झाकून एक किंवा दोन दिवस ठेवून द्या. त्या एक दोन दिवसामध्ये त्याला रस सुटतो आणि नंतर आपण ते परत एकदा मिक्स करायचं आहे. हवं असल्यास, रस जास्त पाहिजे असल्यास, एक दोन तीन लिंबाचा रसही तुम्ही इथे घालू शकता वेगळा. तर आता इथे आपण त्याच्यासाठी फोडणी करतो आहे. तर ही फोडणी करताना 2-3 चमचे तेल आणि 1 चमचाभर मोहरी घालायची आहे आणि ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घालून, आपण हिंग फोडी केल्या तेव्हा पण घातलेला आहे, आणि नंतर स्टोव्ह बंद करायचा आहे आणि हे पूर्ण गार होऊ द्यायचं आहे. तर इथे आपण नुसतं हे आंबट, तिखट, मीठ एवढंच घातलं आहे, पण तुम्हाला गोडसर हवं असेल तर तुम्ही साखरही घालू शकता ह्याच्यामध्ये. तर हे पूर्ण गार झाल्यानंतर हे जे फोडणी आहे ती आपण लोणच्यामध्ये घालतो आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून एका एअरटाईट बाटलीमध्ये घालून ठेवायचं आहे. इथे बाटलीमध्ये घालून ठेवल्यानंतर रोज एकदा तरी त्याला हात फिरवायला पाहिजे. त्याला जर हे लोणचं तयार व्हायला 1-3-4 आठवडे तरी लागतात सहज. तर हा एक महिनाभर आपण एक काळजी घेतली की हे वर्षभर छान मुरतं ते आणि राहू शकतं. प्रत्येक वेळेला घेताना कोरड्या चमच्याने एका छोट्या बाऊलमध्ये वगैरे काढून ठेवायचं. तर हे स्वयंपाकघराच्या ओट्यावर ठेवलं की काढायला, हात फिरवायला आठवण येते. तर धन्यवाद. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.